मुद्द्याच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या. आज शाळेत बक्षीस समारंभ होता. सर्व मुलांना त्याच्या पालकांनाही शाळेमध्ये आमंत्रण करण्यात आलं होतं. मुग्धा आणि तिच्या आई बाबाही शाळेत आलेले होते. त्यांनी मुग्धाच्या बाईची भेट घेतली. काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारले. अभ्यासात हुशार आहे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचे बक्षीसही पटकावले तिने, पण ती जास्त बोलत नाही, घरी अशीच वागते का? बाई म्हणाल्या. हो, आईने नाराज्या स्वरात उत्तर दिले. तेवढ्यात प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आले, जो तो आपल्या आपल्या जागेत जाऊन बसला. मुग्धा व तिची आई बाबाही खुर्चीत जाऊन बसले. बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीत लागली. प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आलेले होते आणि म्हणून सगळे लोक अगदी लगबगी विविध कामात अटकलेले होते. त्याआधी शिक्षिका जाधवबाईंनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला होता आणि त्या ठिकाणी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे जे आले होते त्यांनी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायला सुरुवात केलं. ज्या मुलांनी बक्षीस मिळवलं होतं त्या मुलांचं अभिनंदन केलं व बक्षीससाठी त्यांचं कौतुकही केलं. मुलाचाही मुग्धाचाही त्या बक्षीस समारंभामध्ये पहिला नंबर आल्यामुळे तिचाही त्या ठिकाणी सत्कार झालेला होता. मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांच्या भाषण ऐकत होती. या ठिकाणी प्रमुख पाहुणे त्यांच्या लहानपणीच्या विविध गमती जमती त्यांना सांगत होत्या. ह्या गमती जमती ऐकून हे सगळे बालगोपाळ सगळे विद्यार्थी पोट धरून मात्र हसत होते. नंतर लेखक ते स्वतः कसं झाले, अशा प्रकारे हे लेखक त्यांचे मनोगत व्यक्त करू लागले, ते आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.